अकोट तालुक्यात अल्पवयीन मुलीशी चाळी करणाऱ्या आबाला 3 वर्षांची शिक्षा. अकोट तालुक्यातील उमरा येथील रहिवासी किसन धुर्वे वय 75 वर्ष यांच्या विरुद्ध उमरा येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळी केल्याबद्दल किसन धुर्वे विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन दिनांक 11 मे 2018 रिपोर्ट दिला होता. तरी आरोपी विरुद्ध कलम 354 अ1 पस्कोचे कलम 789 P10 नुसार गुन्हा दाखल करून PSI अनुराधा पाटेखेडे यांच्याकडे तपास देण्यात आला होता. तरी पाटेखेडे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. तरी सरकारी पक्षातर्फे या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी 14 साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती. त्यामध्ये उमरा गावातील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व इतर साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती. तरी सदर प्रकरणात अकोट येथील सत्र न्यायाधीश श्री श्रीखंडे यांनी आरोपी किसन धुर्वे याला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि 15,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीने दंडाची रक्कम जमा केल्यानंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीस देण्यात यावी असा आदेश केला आहे. आरोपीने दंड न भरल्यास आणखी 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा भोगावी असा आज रोजी आदेश दिला आहे.